दूधगंगा डाव्या कालव्यासाठी धरणापासून 45 ते 48 किलोमीटरवरील इस्पुर्ली, नागाव आणि वडकशिवाले गावातील बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प दरानं संपादित केल्यात. इतर गावातील शेतकऱ्यांना वाढीव दर आणि या 3 गावातील शेतकऱ्यांना कमी दर देण्यात आलाय. जोपर्यंत या परिसरातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव दर मिळत नाही तोपर्यंत कालव्याचं काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी इस्पुर्ली डाव्या कालव्यात आंदोलन करून निवेदनाद्वारे दिलाय. 2009 साली इस्पुर्ली, नागाव आणि वडकशिवाले या गावातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक कामाला अडथळा नको म्हणून शासनाला अत्यल्प दराने जमिनी संपादित करू दिल्या. पण त्याचवेळी शेजारील दिंडनेरली, चुये, येवती आणि म्हाळुंगे या गावच्या शेतकऱ्यांनी न्यायालयात शासनाविरोधात दाद मागून जादा रक्कम घेऊन शेतजमिनी संपादित करू दिल्या. आम्हा शेतकऱ्यांनाही त्यांच्याप्रमाणे जमिनीचा मोबदला देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी 26 डिसेंबर 2017 रोजी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांना निवेदन दिलं होतं. याबाबत पाटबंधारे विभागानं कोणतीही कार्यवाही न केल्यानं आज तिन्ही गावातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी कालव्यावर येऊन शासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं. जोपर्यंत वाढीव मोबदला मिळत नाही तोपर्यंत या भागातून कालव्याचं काम सुरू करू न देण्याचा इशारा दिलाय. सार्वजनिक काम आहे आम्ही म्हणून शासनाला सहकार्य केलं, परंतु आता आमच्या जमिनीला त्यांच्या निवाड्याप्रमाणे पूर्वी आम्हाला फक्त 8000 ते 9000 दिलेला आहे. चुये युवती गावाच्या लोकांनी 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत केलेला आहे. काही दिंडरलीच्या लोकांनी 1 लाख 15 हजारापर्यंत पेमेंट केलेला आहे. आणि आमच्या जमिनी ह्या अत्यंत पूर्वीपासूनच बागाई जमिनी असताना शासनानं आमच्यावर त्याच कॅनॉलला त्यांच्याही जमिनी केल्यात, आमच्याही जमिनी केल्यात, परंतु आमच्यावर अत्याचार अन्याय झालेला आहे. याचा दखल नाही घेतल्यास दूधगंगा डाव्या कॅनॉलचा अंतिम होऊ घातलेलं काम आम्ही बंद पाडण्याच्या इशाऱ्यात असून आणि आम्हाला भाव काहीच दिला नाही. आणि आता आमच्या वडकशालच्या खालतवर्तीकडल्या गावाशी दर 1 लाख रुपये दिलेला आहे आणि आम्हाला काहीच दर नाही. तेव्हा त्यावेळी आम्हाला आता मोबदला त्याचा काहीतरी दर आम्हाला जसा दिलासा शेजाऱ्याशी तसा आम्हाला दर द्यावा. यामध्ये अत्यल्प दराने त्यावेळी निवाडा केलेला आहे. या जमिनी संपादित करत असताना या अधिकाऱ्यांनी आपल्या मनमानीप्रमाणे या ठिकाणी संपादित करून शेतकऱ्यांना योग्य भाव दिलेला नाही. आज काही शेजारच्या गावामध्ये 1 लाख ते 1 लाख 10 हजार या दराप्रमाणे जमिनींचा भाव दिला आणि या पट्ट्यामध्ये, या 4 गावातल्या पट्ट्यामध्ये अत्यल्प दराने जमिनी संपादित केलेल्या आहेत. शिवाय या ठिकाणी काम चालू करत असताना बाजूच्या ज्या संपादित केलेल्या जमिनी सोडून या कॉन्ट्रॅक्टरांनी इतर जमिनीतली माती उचलून या कॅनलच्या बांधकामासाठी वापरलेली आहे आणि त्याचा देखील मोबदला दिलेला नाही. त्यामुळे जमिनी झाली गेलेल्या जमिनी सुद्धा बाधित होऊन इतर जी पिकाऊ जमीन होती ती सुद्धा खराब करण्याचं काम या खात्यानं केलेलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना वाढीव दर मिळावा ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इस्पुर्ली पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या दूधगंगा डाव्या कालव्याचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विजय चौगले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पोवार यांना मागणीचं निवेदन दिलं. यावेळी जमीन गेलेले तिन्ही गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.